आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चाफा, मला चाफा आवडतो हे तर फक्त मनी सरांनाच माहिती. घ्या की घ्या. हे कोणी आणलं? जेसी फातिमा. मणी सर. जेसी फातिमा. जेसी फातिमा कुठं गेल्या या दोघी? ही जेसी फोन उचलत नाहीये. फातिमाही फोन उचलत नाहीये. जाऊ दे. मला मणी सरांना सॉरी म्हणायचंय. दोघी कुठं गेल्या काय माहिती? जेसी फोन उचलत नाहीये. फातिमाला लावते. कोण आहे? अहो कोण आहात तुम्ही? कुठे घेऊन चाललाय मला? अहो सोडा की. अहो सांगा ना कोण आहात तुम्ही? अहो कुठे घेऊन चाललाय मला? म्हणी सर तुम्ही. मला वाटलंच होत तुम्हीच असणार म्हणून मी काही जास्त बोलले नाही. मी तुम्हालाच भेटायला येणार होते. काल अंबिका मॅडम रिपोर्ट घेऊन आल्या होत्या आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं की तुम्ही निर्दोष आहात. म्हणून मी तुम्हाला सॉरी. स्वानंदी, आजचा दिवस खूप चांगला आहे. ठीक आहे, आज आपण दिवसभर खूप छान बोलणार आहोत आणि आनंद वाटेल अशाच विषयांवर बोलणार आहोत. तुमची केस, मला झालेली अटक, टेस्ट वगैरे हे सगळं सगळं बाजूला ठेवायचं. कळलं? दिवसभर म्हणजे सरप्राईज. तुम्ही दोघी इथं. फातिमा. हा फातिमा. हॅलो मणी सर. अंबिका मॅडम आल्या होत्या. तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तुम्ही निर्दोष आहात. हो, मलाही आताच भेटून गेल्या. पण फातिमा, जे झालं ते झालं. पण आता यापुढे स्वानंदीची मैत्री टेकन फॉर ग्रँटेड धरणार नाहीये. त्यांच्या सोबत जी मैत्री आहे ती निभावणार. त्यांना कधीच एकटं नाही सोडणार. क्या बात है, बढिया है जी. हो फातिमा, इथून पुढे स्वानंदीच्या आयुष्यात कुठलंही दुःख येईल ना तर त्याला आधी माझा सामना करावा लागेल. मी स्वानंदीला फक्त आणि फक्त आनंदच देणार आहे.
आणि त्याची सुरुवात उद्यापासूनच. उद्याच आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहोत. हे स्ट्रेस, टेन्शन, त्रासदायक आठवणी या सगळ्यांपासून लांब. तिथे स्वानंदीला आनंद होईल, खुश होतील त्या, त्यांना बोलावस वाटेल, खुलावस वाटेल, फुलावस वाटेल. हा मणी सर, स्वानंदी को अकेले को क्यों? मैं और जैसी के आपके दुश्मन हो गए क्या? नाही, असं अजिबातच नाहीये. मग दोघांना एकत्र वेळ वगैरे? गप फातिमा, असं काही नाही. ऐसा कुछ भी नहीं है ना, तो मैं और जैसी भी आएंगे आपके साथ घूमने के लिए, तुमच्यावर लक्ष ठेवायला. अरे मग बेस्ट, या सगळे सोबत जाऊयात, मजा करूयात, धमाल करूयात. आणि आणि फातिमा एक गोष्ट, ठीक आहे जी, मिळते फिर. मणी सर काय चाललंय? ह्या म्हणताय सरप्राईज, तुम्ही मला असं डोळे झाकून घेऊन आलात. मणी सर काय सरप्राईज आहे? आनंदी आज सगळा स्ट्रेस विसरून जा. गेल्या काही दिवसात जे काही घडलं असेल ना ते सगळं बाजूला ठेवा, कारण आपण जातोय बाहेर. करेक्ट, बाहेर. हो बाहेर. आज आपण फक्त मजा करणार, धमाल करणार, मस्ती करणार, कारण आपण बाहेर फिरायला झालो. आवडली आयडिया? खुश? बस हेच तर हवंय स्वानंदी, तुम्ही सगळा स्ट्रेस विसरून जा, एकदम आनंदी राहा, त्यासाठीच तर आपला केलाय. मणी सर माझा तुमच्यावर विश्वास असूनही मी लई विचित्र वागले, माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास सहन करावा लागला, आणि तरी तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी. एखादा माणूस इतका कसा काय चांगला असू शकतो? आता देवाने बनवलंच मला इतकं चांगलं, त्याला काय करणार. आय एम टू गुड यू सी. काय मुलींनो? ऑफकोर्स. तुम दोनों का सॉरी, थँक यू, हो गया तो निकले क्या? लगेच निघूया, लगेच, कारण आज फक्त आणि फक्त मजा करणार आहोत, धमाल करणार आहोत, लगेच निघूयात. आओ. गणपती बाप्पा. मोरया. काय झालं तुम्हाला? पाणी हवंय का? तेच मी म्हणते, तुम्हा दोघांना काय झालंय? अरे आपण स्ट्रेस घालवायला चाललोय ना, काम कमी करायला, प्रेशर कमी करायला चाललोय ना आपण बाहेर फिरायला, मग असं शांत शांत का चाललोय? म्हणजे? अरे गाणे लगाओ, नाचेंगे, मस्त बाते करेंगे. अब बात करेंगे तो बात बनेगी ना. एक्झॅक्टली. मणी सर तुम्हाला आवडलं नाहीये का आम्ही दोघी तुमच्या बरोबर आलोय ते?